विधान परिषद में नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे ने वास्तविक बजट पेश करते हुए आम किसान, मजदूर वर्ग और मध्यम वर्ग को धोखा देने के लिए मोदी सरकार की आलोचना की है। अंबादास दानवे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि बजट आम लोगों, किसानों और महिलाओं की दृष्टि से निराशाजनक है। केंद्रीय अर्थसंकल्प जो आज जाहीर झालेला आहे हा सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने निराशाजनक आहे, महिला युवकांच्या दृष्टीने निराशाजनक आहे। शेतीच्या दृष्टीने जर विचार केला तर फलोत्पादन सारख्या विभागाला, सहकार सारख्या विभागाला अतिशय तुटपुंजी मदत या सरकारने दिलेली आहे। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार अशा प्रकारची घोषणा करत असताना कापूस आयातीचं 10,000 रुपये शेतकऱ्यांना भाव देणार होता, तो आज देत होता, तो आज 7,000 पण का आला की सरकारने कापूस आयात करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियातून का घेतला? आणि मग बजेटमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना मदत करणार असं कापूस उत्पादक सांगतात आणि एकीकडं आयातीचं धोरण अशा पद बदलतात, मला चुकीचं आहे। महागाई विषयी सरकार या विषयात काहीच बोलणं, इथेनॉलचे दर कमी करणार, पेट्रोल आणि डिझेलचे वाढ होणार। आज आर्थिक वित्तीय तूट जर बघितली 2014 आणि 2023 तर दुपटीनं वित्तीय तूट केंद्राच्या बजेटमध्ये निर्माण झालेली आहे। उज्ज्वला गॅस योजनेसारखी मध्ये 11 कोटी लोकांनी भाग घेतला, यातले 11 कोटी लोकांना किती रिपीट त्यांनी घेतलेले सिलेंडर, किती कनेक्शन आज ही कनेक्टिव्हिटी आज आहे, तर याचं उत्तर 5-6% आहे अशा प्रकारचं देत आहे। म्हणून हे बजेट अतिशय निराशाजनक आहे शेतकऱ्यांसाठी। बेरोजगारीवर हे सरकारने काहीच बोललेलं नाही, 2 कोटी बेरोजगारांना रोजगार देणार असं सांगितलं होतं, आज काय स्थिती आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रावर अन्याय करणार आहे। कर्नाटक सारख्या राज्याला 3,500 कोटी रुपये वेगवेगळ्या पद्धतीनं, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम दिली जाते, परंतु महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जातं। महाराष्ट्रात खरं तर आज शिंदे आणि फडणवीसांचं सरकार असताना यांनी बजेटमध्ये या महाराष्ट्राला न्याय म्हणून घ्यायला पाहिजे होतो, परंतु त्याच्यामध्ये हे सुद्धा अपयशी ठरलेले आणि केंद्राने नेहमीप्रमाणे सापत्नीतीची भूमिका महाराष्ट्रासाठी घेतलेली।